नमस्कार, आज आपण थेअरीमधील सेशन 5 बघणार आहोत. यामध्ये आपण ऑर्गनायझेशन ऑफ कम्प्युटर सिस्टीम हे बघणार आहोत, म्हणजेच कम्प्युटर नेमकं कशा पद्धतीनं काम करतो आणि हे काम करत असताना कम्प्युटरमध्ये कोणकोणत्या युनिटचा वापर केलेला असतो हे आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा कम्प्युटरमध्ये जे युनिट कामात येतं किंवा उपयोगात आपण आणतो ते आहे इनपुट युनिट. त्याचबरोबर कम्प्युटरमध्ये स्टोरेज युनिट एक असतं, कंट्रोल युनिट, अरिथमेटिक लॉजिक युनिट ज्याला बऱ्याच वेळेला ALU असं सुद्धा म्हटलं जातं, आणि आउटपुट युनिट. असे एकूण साधारण 5 युनिट हे कम्प्युटर सिस्टीममध्ये काम करत असतात. इनपुट युनिटला आपण जो डेटा देतो तो आपण आपल्या लँग्वेजमध्ये देतो, म्हणजेच युजर लँग्वेजमध्ये देतो. मग तो देत असताना आपण कीबोर्ड, माउस, स्कॅनर, वेब कॅमेरा, माईक हे जे इनपुट डिव्हायसेस आहेत यांच्या मदतीनं आपण इनपुट डिव्हाइसला माहिती पुरवतो. इनपुट युनिटकडं ही माहिती आल्यानंतर या माहितीचं रूपांतर मशीनला समजेल अशा भाषेमध्ये केलं जातं आणि ती माहिती स्टोरेज युनिटकडं स्टोअर करण्यासाठी पाठवली जाते. माहिती स्टोअर झाल्यानंतर ती माहिती त्याच्यावरती कॅल्क्युलेशन होण्यासाठी अरिथमेटिक लॉजिकल युनिटकडे पाठवली जाते. या युनिटमध्ये त्या माहितीवरती प्रोसेसिंग केली जाते. प्रोसेसिंग झाल्यानंतर जो रिझल्ट तयार होतो तो रिझल्ट स्टोअर करण्यासाठी पुन्हा एकदा स्टोरेज युनिटकडे पाठवला जातो. स्टोरेज युनिटकडे जो रिझल्ट आलेला आहे तो युजरला दाखवण्यासाठी तो रिझल्ट हा आउटपुट युनिटकडे पाठवला जातो. आउटपुट युनिटकडे जो रिझल्ट आलेला आहे तो आहे मशीन लँग्वेजमध्ये, जी लँग्वेज युजरला म्हणजेच आपल्याला समजत नाही, आणि म्हणून आउटपुट युनिट मशीन लँग्वेजचं रूपांतर युजरला समजेल अशा भाषेमध्ये करतं आणि ती माहिती युजरला दाखवतं. आता ही माहिती युजरला दाखवत असताना आउटपुट युनिट म्हणजेच मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर, हेडफोन यासारख्या आउटपुट डिव्हाइसचा वापर केला जातो. स्टोरेज युनिट, कंट्रोल युनिट, अरिथमेटिक लॉजिक युनिट यालाच CPU म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं देखील म्हटलं जातं. आणि या सर्व प्रोसेसवरती किंवा या सर्व युनिटवरती कंट्रोल युनिटचं कंट्रोल असतं. म्हणजे थोडक्यात आपण जो डेटा पाठवतो तो इनपुट युनिटला पाठवतो, तिथून तो डेटा स्टोरेज युनिटकडे जातो, स्टोरेज युनिटकडून डेटा प्रोसेस होण्यासाठी ALU म्हणजेच अरिथमेटिक लॉजिक युनिटकडे येतो, तिथं तो प्रोसेस होतो, प्रोसेस झाल्यानंतर तो जो रिझल्ट तयार होतो तो पुन्हा स्टोअर होण्यासाठी स्टोरेज युनिटकडे जातो, स्टोरेज युनिट युजरला आउटपुट दाखवण्यासाठी तो डेटा आउटपुट युनिटला पाठवतं, आणि मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर, हेडफोन यांच्या सहाय्यानं आपल्याला आउटपुट मिळतं. तर अशा पद्धतीनं आजच्या सेशनमध्ये, आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑर्गनायझेशन ऑफ कम्प्युटर सिस्टीम हे बघितलेलं आहे, ज्याच्यामध्ये इनपुट युनिट, स्टोरेज युनिट, कंट्रोल युनिट, अरिथमेटिक लॉजिक युनिट आणि आउटपुट युनिट या युनिटची आपण माहिती घेतली. धन्यवाद.